अनेक दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अखेर आज अधिसूचना काढली आहे. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानाकडे निघालेल्या जरांगे पाटलांनी त्यांचे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. परंतु मागील 4 महिन्याहून अधिक काळ आरक्षणासाठी संपूर्ण राज्य सरकारला वेठीस धरणारे आणि लाखो मराठा आंदोलकांचा आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील हे नेमके कोण, त्यांचा इतिहास काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातून सुरू केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील हे करत होते. जरांगे हे मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलन चळवळीत सक्रिय आहेत. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या जरांगे पाटलांचे शिक्षण 12वीपर्यंत झालेले आहे. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. मनोज जरांगे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी आहे, मात्र ते मागील अनेक वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे स्थायिक आहेत. मराठा समाजासाठी पूर्ण वेळ काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असे त्यांचं कुटुंब आहे. मनोज जरांगे यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, मात्र त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यांच्याकडे 4 एकर जमीन होती, त्यापैकी 2 एकर जमीन त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं सांगण्यात येतं. जरांगे हे 2011 पासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी 2014 छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. 2015 ते 2023 या 8 वर्षांच्या कालावधीत त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली. शिवाय त्यांनी शिवबा संघटनेचा विस्तार देखील केला. या संघटनेची स्थापना करून त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलने केली. 2021 त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्टा पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केलं. शिवाय 6 दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत देखील मिळवून दिली होती. तसेच कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी व्हावी यासाठी जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. या प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली, त्यावेळीस मारहाण करणाऱ्यांमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थकांचे नाव समोर आले होते. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर आज अखेर राज्य सरकारने त्यांची ही मागणी मान्य करत अधिसूचना जारी केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच नवनवीन विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.